शिवसेना फडणवीस गटानं महाराष्ट्रातल्या किती जागा ते लढतात त्याच्याकडे माझ्याकडे नक्की आकडा नाही, 12-13 काहीतरी आकडा. माझे सहकारी उमेदवार आहेत यामध्ये. प्रश्न असा आहे की शिवसेना जी आहे बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, ही शिवसेना सातत्यानं महाराष्ट्रात 21-22 जागा लढत आली लोकसभेत, आणि तो आमचा आकडा कायम आहे हे आपण पाहिलं असेल. तीन पक्षांच्या जागा वाटपात सुद्धा अत्यंत सन्मानानं जागा वाटप झालं, त्यात आम्ही 21 जागा लढत आहोत. 22वी जागा जी होती उत्तर मुंबईची ती शेवटच्या क्षणी आम्ही काँग्रेसला लढण्यासाठी दिली, आता आम्ही 22 जागांवरती आमचा आकडा कायम होता. आता हा जो शिवसेना फडणवीस गट आहे, शिवसेना फडणवीस गट, ते 12-13 जागा लढतात म्हणजे त्यांनी 7-8 जागा स्वतःच्या कमी करून घेतल्या, याला तुम्ही लोटांगण घालणं म्हणता. तुम्ही तुमच्या जागा कायम ठेवू शकला नाही आणि अनेक ठिकाणी तुमचे उमेदवार भारतीय जनता पक्षाने ठरवले किंवा कापले अनेक ठिकाणी, ही काय स्वाभिमानाची गोष्ट नाही, ही एक लाचारीची. आणि आपण कोणाच्या चरणाशी बसून हुजरेगिरी करतो त्याचे लक्षण आहे. आम्हाला त्यात पडायचं नाही. मग भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना फडणवीस गट असेल किंवा राष्ट्रवादी फडणवीस गट असेल, त्यांचं त्यांनी पाहतो. अजित पवार यांचं दैवत सध्या, त्यांनी दैवत बदललं आहे. आणि जेव्हा 2024 सरकार बदलेल, मोदी नसतील आणि परत त्यांना ईडीची नोटीस येईल, तेव्हा त्यांनी परत दैवत बदललेलं असेल, त्यांनी परत दैवत बदललेलं असेल. हे मोबाईल दैवत त्यांच्या मागे असतात, खरंच असतं. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.